हो बाई किंवा पुरेल पद्धतीने सांगू नाहीतर सांगशील हे काय सांगायची गोष्ट आहे का मला सांगतो ना मी बरोबर सांगून दाखवा बापा असं सांग तर तुम्ही दोघ कसे रे तुम्ही काय 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 का, मला पागल समजून राहिले का कि मला काही सांगता येत नाही अरे मी सांगतो ना बरोबर सांगतो जवळ आले बरोबर पोराजवळ चाळीस आहेत दागाईयात एक भरवावर हो पोराला कसं काहीच व्यसन नाही मेहनती पोर काय संबंध काय होत नाही मग हुकला तो संबंध तो होते का बा संबंध काही बी <laughs> अ बाई तसं नसते सांगायचं पोराचं कसं गोड फार्म आहे पोरगा चांगला दुग्ध व्यवसाय करते

त्याच्या माय बापा रा बापा काय म्हणतात ते तर तो। बाई चांगला संबंध आहे सोडू नका बरं करून घ्या आता शहरात काय खरं नाही बरं आठ हजारात काय महिना निघत नाही कंपनीत जाऊ जाऊ पुरी थंडी होते अशी तशी आता मा पोरातच मला आहे लग्न करायला किती भारी जाऊन राहिलो मी साऱ्या गावाचे लग्न करतो पण मा का कंपनीत का काम करते तर कोणी पोरगी नाही देऊन राहिलं अशी परिस्थिती आहे आठ हजारात काय होते बाई शहरात काहीच नाही होत त्या पूर्वे कसं चामधाम पाहिजे शहरात राहायचा घरी रांजी त्याचं खेड्यात दोघं नवरा बायकांना जर चांगलं काम केलं चांगलं समजून घेतलं चांगलं पुढच्या पद्धतीनं आपला या पोराचं गोठ फार्म आहे दुध व्यवसाय आहे ह्याच्यात आपल्याला अजून काय करता येईल काय नाही दोघांच्या जर विचारांनी जर चाललं तर किती पुढे जातील हे अंबानील टक्कर देतात हे पण आजकालच्या पोरी शायनिंगमध्ये जात बाबा साडी घेऊ हो देन ब्लाऊज घेऊ देन सँडल घेऊ देन याच्यातच ती तितंब्या जाते सारं बरोबर बोलले समजा तुम्ही काहीच चुकलं नाही घ्यायचा हे खरंच आहे

कसं चालेल काय चालेल पुढे प्रगती काय काय नाही आपलं पटते नाही पोटत मग विचार करा तसेच एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आहे भर टाकूनच राहिले थोडा विचार करा ना आणि हे तर काय शिकेलात काय तर म्हणतात पंधरा शिकेल पंधरा शिकेल काय करता तुम्ही पंधरा शिकेल आमच्यापेक्षा आमच्या सारखे खरं बोलला तू आजकालच्या बोलायला काही सुत नाहीये मी तसंच करतात हे काही खरे नाहीत नोकरी एका लागत नाही नुसतं शिकतात मस्त वावरात जा काम करा दुग्ध व्यवसाय करा कुक्कुट पालन टाका शेळी पालन टाका काल दुसऱ्या आम्हाला करा लागतात तरीसा जा यक्करा चाललं बरोबर पुण्याले मुंबईले हमाल्या घराले घरी कशी करण बाबा तिकडे काय मरून राहिला बस, बस 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 बापा भाऊ सगळं कानात भरलं माहिती आता सांगतो ना मी बरोबर काहीच टेन्शन नाही घेऊ जा मग गमता भाई सांगा तुमच्या पोरीला

पण कसं आता आपल्याला करून घ्या लागते मग आता जरा दोन चार गोष्टी शिल्लक आहे सांगा लागता त्यात काय वाईट आहे जाऊ द्या बरा होईल हा संबंध चांगलाच आहे आपल्यासाठी <laughs> चला भाऊ घर जाण्याली भेटू नाही गप्पा मारत बसू आणि तुम्ही बी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की व्हिडिओ पाठवा बरं कुकड़ गेलती किती पाउन राहिली मी तुले काही दिसूनच नाही राहिली माझ्या कुकळे गेली तिथं अवर रुक्मे नामदेवन शांता आंती लग्नाले तर समाधान भाऊ बेलाय हो का बाई काय म्हणत बाई मग ते अव ते म्हणत तुमच्या नातीचं लग्न करता का म्हणे रुक्मीच्या पोरीचं मग मी सांगलं म्हटलं बाई करतात लग्न पण चांगला पोरगा पाहिजे म्हटलं कंपनीत काय सांगलं बाई मग ते मला सांगता येत नाही ते नामदेव काय सांगलं मग का का सांगला? हो काय काय इरादा कमा पोरीला का, का ब चारायला का? काय काही संबंध आणला नामदेव काकानाचा पोरगी जीएस कॉलेजावली जीए शिकते आणि ते काय आता बकरा चारायला जाईन काय समजायला पाहिजे कि नामदेव काकाले कि पोरगी शिकून राहिली आणि पोरगी असं करीन का बा हा संबंध पटीन का त्याले ते सांगा तर खरी का अग माय रुक्मी आता मला सांगता नाही येऊन राहिले म्हणून सांग मोठा दुग्ध व्यवसाय आहे त्याचा मोठा दुधाचा धंदा आहे म्हणतात गाडी बी आहे घरी तर त्यातल्या त्यात तो एकटाच पोरगा आहे काही बहीण नाही काही नाही सासू नाही सासरे नाही फक्त एक आबाच आहे त्याले दोघं साजे ना ते राहतात काय टेन्शन आहे मग ओ आई आता कसं मग पोरीला विचारा लागेल पहिले तिला पटते नाही पटत आजकालच्या पोरीला पटतात का हे असे काम ढोरण मशीन गाईन हे असे संबंध पटते काय पण ब आता तुझ्या मनाच्या समजुतीसाठी सांगतो बा मी आता पोरीला विचारतो काय म्हणते आणि बी विचारतो मला तर काही खरं दिसत नाही बा आता कसं आजकाल पोरीच्या मनान घ्या लागते आणि तिला तर काही पटणार नाही बा अटूनच सांगतो मी तुले तुला सांगतो का ती पहिले तिला विचारून घेजो सांग तिला बरोबर सगळं सकल। सगळं सांगलाय ना मायबाई एक एकत सगळं पाहिलं बस असून पट्टी पड काय म्हणतात या ना इकडे कुकडे चालले होते तुम्ही अ एक पोरगाय आपल्या पोरीसाठी संबंध आला कस मायले सांगलं त्या नामदेव काकानं पोरगा हैवा चांगला निर्वेसनी आहे हो गोट फार्म आहे दुग्ध व्यवसाय करते गाडी आहे घरी मी मला लगन करा लागते काय तू मला सांगू राहिली तर छुटकेली विचार नव्हतो विचार विचारतील पसंत असेल तर आपण करू आता कसं पुन्हा मुंबईचं सारा वारा भरेल आहे खेड्यात जातात काय पुरी तू पाय बट सबांना मला तर पटते गोट फार्मिंग वगैरे करते पोरगा तर चांगला आहे स्वतःच्या पायावर उभा आहे तो पण तू पाय काय आहे तर काय करायचं आहे अहो <laughs> तुम्ही तर असे बोलून राहिले की बापा जसं काही तुम्हाला पुरे ते वजत झालं हातपाय झटकून राहिले तुम्ही तर कोणाही गोष्टी तुम्ही आता मध्येच पुढे घालता तू म्हणशील तस आता मा म्हणण्यान चालते का काही हे लगन होते तू निश्चिंत मनानं घरी गेल्यावर पाहू तुम्ही माय सोबत नंबर घेलात ना समोर जायचे घरी आपण करू या लग्ना द्या गरबडते काही बी बा कुठे बी कोणा काही सांगतलं की चालले तसा विचार करत जा ना मामी तुम्ही बी हाव ना पाहुने बा आता कसं काही माझ्यावर सांगलं म्हणून सांगले मामी तुम्हाला जाऊ दे आता काही बोलू नये आपण आता हे लग्न पार पाडू मग बोलू घरी या विषयावर आता वाटलं तर मी नामदेव काकाला फोन लावीन आणि विचारिन मग नामदेव काकाले कसा आहे काय आहे कसा संबंध आहे ती विचारपूस करीन मी बरं माहिती कॅमताना तू म्हणशील तस